शिव तांडव स्तोत्र उत्पत्ती आणि महत्त्व. एक, कुबेर आणि दशानन हे दोघेही विश्वऋषींची मुले आणि दोघेही सावत्र भाऊ होते. विश्वऋषींनी कुबेरांना लंकेचे सुवर्ण राज्य दिले होते, परंतु काही कारणास्तव वडिलांच्या सांगण्यावरून ते लंका सोडून हिमाचलला गेले. दोन कुबेर लंका सोडून गेल्यावर दशाननाला खूप आनंद झाला. तो लंकेचा राजा झाला आणि त्याला लंकेचे राज्य मिळताच तो हळूहळू इतका अहंकारी झाला की त्याने ऋषीमुनी आणि साधू संतांवर अनेक प्रकारचे अत्याचार करायला सुरुवात केली. जेव्हा कुबेरांना दशाननच्या या अत्याचारांबद्दल कळले, तेव्हा त्यांनी आपल्या भावाची समजूत घालण्यासाठी एक दूत पाठवला. कुबेराच्या दूताने दशाननला कुबेराच्या सांगण्यानुसार सत्याचा मार्ग स्वीकारण्याचा सल्ला दिला. कुबेराचा सल्ला ऐकून दशानन इतका क्रोधित झाला की त्याने दूताला बंदिस्त केले आणि क्रोधाच्या भरात त्याने त्याचवेळी त्या दूताचा स्वतःच्या तलवारीने वध केला. कुबेराच्या सल्ल्याने अहंकारी दशानन इतका संतप्त झाला की त्याने आपल्या सैन्यासह कुबेराचे शहर अलकापुरी जिंकण्यासाठी आक्रमण केले. संपूर्ण अलकापुरी शहर उद्ध्वस्त केले. कुबेराचे शहर उद्ध्वस्त केल्यानंतर त्याने भाऊ कुबेराला गदेने प्रहार केला आणि त्याला जखमीही केले. पण कुबेराच्या सेनापतींनी कुबेराला दशाननच्या तावडीतून सोडून नंदनवनाला सुखरूप पोहोचून दिले. तिथे वैद्यांनी कुबेरावर औषधोपचार करून कुबेराला बरे केले. दशाननाने कुबेराच्या नगरावर आणि त्याच्या पुष्पक विमानावर ताबा मिळवला. एके दिवशी तो पुष्पक विमानात आरूढ होऊन निघाला, पण एका पर्वतावरून जात असताना त्याचा पुष्पक विमानाचा वेग मंदावला. पुष्पक विमानाने विमानाचे वैशिष्ट्य हे की ते चालकाच्या मनाच्या गतीपेक्षा अधिक गतीने चालत असते. पुष्पक विमानाचा वेग मंदावल्याने दशाननला खूप आश्चर्य वाटले. त्याच वेळेस त्याची नजर समोर उभ्या असलेल्या विशाल आणि कृष्णवर्णीय नंदीश्वरावर पडली. नंदीश्वरांनी दशाननाला इशारा केला की इथे भगवान शंकर क्रीडेमध्ये मग्न आहेत, म्हणून तुम्ही परत जावे. पण कुबेरावर विजय मिळून दशानन इतका अहंकारी झाला होता की तो कोणाचंही ऐकायला तयार नव्हता. त्याने नंदीश्वरावाला विचारले, हा शंकर कोण आहे आणि तो इथे कोणत्या अधिकाराने क्रीडा करत आहे? मी त्या पर्वताच्या नामोनिशान मिटवून टाकीन, ज्यामुळे माझ्या विमानाची गती मंदावलेली आहे. असे म्हणत त्याने पर्वताच्या पायथ्याखाली हात टाकून तो उचलण्याचा प्रयत्न केला. पर्वत डगमगायला लागला. क्रीडेमध्ये अचानक आलेल्या त्या विघ्नामुळे भगवान शंकर विचलित झाले आणि तेथून बसून त्यांनी डोंगराला पायाच्या बोटाने दाबले. त्यामुळे पर्वताचे डगमगणे थांबले आणि पर्वत स्थिर झाला. परंतु भगवान शंकरांनी असे केल्यामुळे दशाननचे दोन्ही भुजा त्या पर्वताखाली दाबल्या गेल्या. परिणामी क्रोध आणि प्रचंड वेदना यामुळे दशानन चित्कार करू लागला. भयंकर पीडाग्रस्त दशाननच्या किंचाळण्यामुळे चित्कारण्यामुळे जणू प्रलय येईल असे वाटत होते. तेव्हा दशाननच्या मंत्र्यांनी दशाननला शिवाची स्तुती करण्याचा सल्ला दिला, जेणेकरून त्याचे दबल्या गेलेले हात त्या पर्वतापासून मुक्त होऊ शकतील. दशाननाने क्षणाचाही विलंब न लावता शिवाचे स्तुतीपर स्तोत्र गायला सुरुवात केली. त्यावर प्रसन्न होऊन भगवान शिवाने दशाननाला क्षमा केली आणि दशाननाचे हात मुक्त केले. भगवान शिवाच्या स्तुतीसाठी दशाननाने गायलेले स्तोत्र अत्यंत वेदना आणि क्रोधाने भयंकर चित्कार करीत गायले गेले आणि या भीषण चित्काराला किंकाळल्याचा संस्कृत भाषेत राव सुश्रुष्ट असे म्हणतात. म्हणून जेव्हा भगवान शिवाने रावणाच्या स्तुतीने प्रसन्न होऊन त्याचे हात पर्वताखाली सोडवले, त्याच आनंदात भगवान शिवानी दशाननाचे नाव रावण असे ठेवले. म्हणजे भीषण चित्कार करण्यास विवश असा शत्रू कारण भगवान शिवाने रावणाला भयंकर किंकाळ्या करण्यास भाग पाडले होते आणि म्हणून तेव्हापासून दशाननाला रावण या नावाने ओळखले जाऊ लागले. शिव तांडव स्तोत्राचे महत्त्व. एक, शिवाची स्तुती करण्यासाठी रचलेले हे स्तोत्र जे रावणाने गायले होते ते आजही रावण स्तोत्र आणि शिवतांडव स्तोत्र म्हणून ओळखले जाते. शिवपूजेच्या शेवटी प्रदोष काळात हे रावणलिखित शिवतांडव स्तोत्र गायल्याने किंवा वाचल्याने लक्ष्मी स्थिर राहते.
2. भगवान शिवाच्या उपासनेसाठी आणि उपासनेसाठी रचलेल्या इतर सर्व स्तोत्रांपैकी रावणाने रचलेले किंवा रावणाने गायलेले शिवतांडव स्तोत्र हे भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे अशी हिंदू धर्मांची श्रद्धा आहे. 3. असे मानले जाते की शिवतांडव स्तोत्राद्वारे भगवान शिवाची स्तुती करणाऱ्या व्यक्तीला कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही. त्याचे व्यक्तिमत्व देखील उत्कृष्ट होते. त्या व्यक्तीचा चेहरा तेजस्वी होतो आणि त्या व्यक्तीचा आत्मविश्वासही वाढतो. 4. दररोज शिवतांडव स्तोत्राचे पठण केल्याने माणसाला जी काही साध्य करण्याची इच्छा असते ती भगवान शंकराच्या कृपेने सहज साध्य होते. 5. याशिवाय या स्तोत्राचे नियमित पठण केल्याने वाक्सिद्धी प्राप्त होण्यास मदत होते असेही मानले जाते. म्हणजे व्यक्ती जे काही म्हणते ते घडू लागते. 6. नृत्य, चित्रकला, लेखन, योग, ध्यान, समाधी इत्यादी सिद्धी भगवान शिवाची संबंधित आहे. म्हणून शिवतांडव स्तोत्राचा पाठ करणाऱ्याला या विषयाशी संबंधित यश सहज मिळू लागते. 7. इतकंच नाही तर शनीला काल मानले जाते तर शिव महाकाल आहे. त्यामुळे शनीपीडित व्यक्तीला शिवतांडव स्तोत्राचा पठणाचा खूप फायदा होतो. 8. याशिवाय ज्या लोकांच्या कुंडलीत सर्पयोग, काल सर्पयोग किंवा पितृदोष आहे त्यांच्यासाठी शिवतांडव स्तोत्राचे पठण करणे खूप उपयुक्त आहे. कारण हिंदू धर्मात भगवान शिवाला आयुमृत्यू आणि सर्पाचा स्वामी मानले गेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.